निर्मित रासायनिक बदल या ठिकाणी अभ्यास करा। आपण दैनंदिन जीवनामध्ये काही बदल हे घडवून आणत असतो। यामध्ये पहिला बदल आपण पाहणार आहोत इंधनाचं उज्ज्वलन। कोळसा, लाकूड किंवा पेट्रोलियम यासारखे पदार्थ यांचं ज्वलन झाल्यानंतर त्यामधून कार्बन डायऑक्साइड वायू बाहेर पडत असतो। त्याचं आपण शाब्दिक समीकरण जर विचारात घेतलं, कार्बन आणि ऑक्सिजन यांची अभिक्रिया होऊन कार्बन डायऑक्साइड तयार होतो। कार्बनचं सिंबॉल किंवा संज्ञा सी, याची ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया होते, ऑक्सिजनचं रेणूसूत्र ओ टू तयार होतं कार्बन डायऑक्साइड। आपण या ठिकाणी दुसरा मानव निर्मित रासायनिक बदल अभ्यासणार आहोत। यामध्ये विरल हायड्रोक्लोरिक आम्लाच्या सहाय्याने शहाबादी फरशी स्वच्छ करणे। बघा, आपल्या घरामध्ये शहाबादी फरशी असते आणि ही शहाबादी फरशी स्वच्छ करण्यासाठी आपण हायड्रोक्लोरिक ऍसिडचा वापर करतो आणि ती फरशी स्वच्छ होते। मग ही जी काही फरशी आहे त्या फरशीमध्ये फरशी ही कॅल्शियम कार्बोनेटची बनलेली असते आणि ही हायड्रोक्लोरिक ऍसिडमुळं त्या ठिकाणी स्वच्छ होते आणि ती स्वच्छ करत असताना हायड्रोक्लोरिक ऍसिड टाकल्यानंतर त्या ठिकाणी फसफसणारा वायू त्या ठिकाणी बाहेर पडतो। याचं आपण शाब्दिक समीकरण पाहू, कॅल्शियम कार्बोनेटची अभिक्रिया हायड्रोक्लोरिक ऍसिड बरोबर झाली, त्यातून कॅल्शियम क्लोराईड तयार होत, त्याचप्रमाणे कार्बन डायऑक्साइड तयार होत आणि पाणी तयार होत। कॅल्शियम कार्बोनेटचं सूत्र आहे CaCO3, हायड्रोक्लोरिक ऍसिडचं सूत्र आहे HCl, तयार होत कॅल्शियम क्लोराईड CaCl2, कार्बन डायऑक्साइड त्याचं रेणूसूत्र आहे CO2 आणि पाणी त्याचं रेणूसूत्र आहे H2O। अशा पद्धतीची ही अभिक्रिया त्या ठिकाणी घडून येते। विद्यार्थी मित्र, आपण मानव निर्मित रासायनिक बदल पाहतो। यामध्ये आपण तिसरा मानव निर्मित रासायनिक बदल पाहणार आहोत, दुष्पेन पाणी सुखेन बनवणे। आपण पाहूया दुष्पेन पाणी म्हणजे काय, की ज्या पाण्याची चव ही चांगली नसते, जे पाणी आपल्याला चवीला मसूळ लागतं आणि ज्या पाण्यामध्ये साबणाचा फेस होत नाही अशा पाण्याला आपण दुष्पेन पाणी म्हणतो। हे दुष्पेन पाणी का होतं, तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे क्षार मिसळलेले असतात, त्यामध्ये मग कॅल्शियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम सल्फेट किंवा मॅग्नेशियम सल्फेट, कॅल्शियम क्लोराईड यासारखे क्षार त्या पाण्यामध्ये मिसळलेले असतात आणि त्यामुळं ते पाणी दुष्पेन बनत। आपल्याला हे दुष्पेन पाणी सुखेन करायचं, म्हणजेच यामध्ये काय करायचं, तर धुण्याचा सोडा, त्याच शास्त्रीय नाव आहे सोडियम कार्बोनेट, आणि हे सोडियम कार्बोनेट त्या ठिकाणी त्याच्यामध्ये मिसळायचं आणि मग कॅल्शियम क्लोराईड आणि सोडियम कार्बोनेट यांच्यामध्ये अभिक्रिया घडते आणि ती अभिक्रिया घडून दुष्पेन पाणी हे सुपेन बनते। आता ही जी काही अभिक्रिया आहे त्या अभिक्रिया कशी घडते ते पाहू आपण। कॅल्शियम कार्बोनेट कॅल्शियम क्लोराईड आणि सोडियम कार्बोनेट यांच्यामध्ये अभिक्रिया घडून कॅल्शियम कार्बोनेट आणि सोडियम क्लोराईड तयार। आता ही जी काही अभिक्रिया आपण पाहिली तिचंच आपण रासायनिक समीकरणाच्या स्वरूपामध्ये ती लिहूया। कॅल्शियम क्लोराईडचं रेणूसूत्र आहे CaCl2, अभिक्रिया घडते सोडियम कार्बोनेट बरोबर, सोडियम कार्बोनेटचं रेणूसूत्र आहे Na2CO3, त्याचबरोबर तयार होतं कॅल्शियम कार्बोनेट, त्याचं रेणूसूत्र आहे सी
CaCO3 आणि तयार होतो सोडियम क्लोराइड त्याचं रेणू सूत्र आहे NaCl. अशा पद्धतीने त्या ठिकाणी हा रासायनिक बदल घडून येतो.